हरिओम श्रीराम अंबज्ञ, मी राजश्री विरा गावडे, सीवूड उपासना केंद्र। तसं सांगायला गेलं तर बापूंचे बरेच अनुभव आहेत, पण कोणता सांगायचा हाच प्रश्न पडतो। माझा एक 2015 सालीचा अनुभव आहे। 2015 मी काश्मीरला पिकनिकला गेले होते। म्हणजे असं पहिल्यांदाच झालं होतं की मी फॅमिलीसोबत न जाता फक्त मैत्रिणींसोबत पिकनिकला गेले होते, आणि साधारण आमची 11 दिवसाची पिकनिक होती। पिकनिकला गेल्यानंतर आमचा पूर्ण जो काश्मीर बघण्याचा कार्यक्रम होता तो खूप छान झाला। काश्मीर खूप सुंदर आहे, म्हणजे अगदी आपण जसं म्हणतो भारताचा स्वर्ग काश्मीर आहे तसंच होतं। आणि आमचा परतीचा प्रवास होता 23 तारखेचा सोमवारी। 23 तारखेला आम्ही श्रीनगरला आलो विमानतळावरती। ऑलमोस्ट आमचं सगळं चेक इन पण झालं होतं, आणि त्याच्यानंतर थोडीशी कुजबूज कानावर आली की आज कोणत्याच फ्लाईट निघणार नाहीयेत। मग चौकशी केल्यानंतर कळालं की खरंच त्या दिवशी कोणत्याच फ्लाईट, कारण क्लायमेट खराब होतं म्हणून फ्लाईट निघणार नव्हत्या। मग त्यांनी आम्हाला ती जी तिकीट होती ती एक्सटेंड करून दिली दुसऱ्या दिवशी मंगळवारी, की आम्ही म्हणजे मंगळवारच्या प्रवासासाठी निघू शकतो असं। पुन्हा आम्ही सगळं सामान पुन्हा परत घेतलं आणि हॉटेलवरती परत गेलो। हॉटेलवरती गेल्यानंतर त्या दिवशी पण आम्हाला ऑलरेडी आमचे 11 दिवस जवळजवळ आपल्या कुटुंबापासून लांब गेले होते, त्यामुळे आम्हाला असं खूप असं झालं होतं की कधी एकदा आम्ही आमच्या घरी परत येतोय असंच होतं। तो दिवस आमचा असा असतो विचार करण्यात, आम्ही प्रत्येकजण ज्या आपापल्या परीने, म्हणजे ज्याला जसं वाटत होतं तसं उपासना करत होता, आपापल्या देवांना गाराणं घालत होता की बाप्पा उद्या तरी आमचा फ्लाईट कन्फर्म असू दे आणि आम्हाला निघता येऊ दे। मग 24 आम्ही जेव्हा सकाळी पुन्हा विमानतळावरती गेलो तर ते म्हणाले की नाही, आजही सगळ्या फ्लाईट कॅन्सल आहेत, आजही तुम्हाला मिळणार नाही आहे। पण त्या मंगळवारच्या तिकीट्स आम्हाला बुधवारी कन्फर्म करून नाही मिळाला। ते म्हणले आता तुम्हाला डायरेक्ट सॅटर्डेला तुम्ही निघू शकता, आणि इतके दिवस थांबणं शक्य नव्हतं कारण ऑलरेडी आम्ही सुट्टी घेतली होती। आम्ही सगळी हॉस्पिटलचा आमचा स्टाफ होता, नर्सिंग स्टाफ होता, सगळ्या फिमेल्स होत्या, त्यामुळे आणि प्रत्येकाला आपल्या घरची मुलांची सगळ्यांची आठवण येत होती। मग आम्ही आमच्या जो पिकनिक कॉर्डिनेटर आहे त्याच्याशी संपर्क साधला आणि तो आम्हाला म्हणाला की ठीक आहे आपण बघू की काही करता येतं का। मग आम्ही पुन्हा त्या विमानतळावर जे कर्मचारी होते त्यांच्याशी बोललो तर ते म्हणाले की तुमच्या फ्लाईटचे तिकीट आम्ही म्हणजे दिल्लीवरून करून देऊ शकतो। पण दुसऱ्या दिवशी दिल्लीवरून तिकीट शोध होत्या, श्रीनगरवरून असं मिळाला। मग आम्हाला जम्मू श्रीनगर ते जम्मू बाय रोड करायचं होतं आणि जम्मू ते दिल्ली बाय ट्रेनने ट्रॅव्हल करायचं होतं। मग तसं त्या आमच्या टूर मॅनेजरने आम्हाला अरेंज करून दिलं, त्याप्रमाणे 20 सीटर व्हेकल्स पण दिली। आम्ही आमचं सगळं सामान घेऊन तिथून प्रवासाला सुरुवात केली, म्हणजे पुन्हा हॉटेलवर परत न जाता सकाळी त्याच गाडीत बसून आम्ही पुन्हा निघालो। तर प्रवास चांगला चालला होता, फक्त मध्ये मध्ये ना प्रत्येक ठिकाणी अशी वाटेत इतके पोलीस होते ना की सरळ वाटेने न जाता ते आमचं प्रत्येक ठिकाणी रस्ता असा डायव्हर्ट करत होते की इकडून जा तिकडून जा। तर आम्हाला असं काही लक्षात नाही आलं की काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही। आणि जेव्हा आमचा प्रवास सुरू झाला, हा जेव्हा आम्ही रस्त्याने बाय मार्ग निघालो की श्रीनगर टू जम्मू जायचं होतं तेव्हा, तर तिथे ते सारखे असं डायव्हर्ट होत होतं, तो ड्रायव्हर मध्ये मध्ये थांबत होता। काय झालं हे आम्हाला कळत नव्हतं की का तो थांबतोय। आमची सकाळी पहाटेची 4:30 ट्रेन होती जम्मूवरून। मग पुढे प्रवास करता करता असं झालं की पुढे पण बरेच ट्रक होते, शिवाय आपल्या सैनिकांच्या गाड्या होत्या, पण मागे पुढे तसं म्हणजे असं वाटत होतं की सिक्युरिटी तर आहे पण काय प्रॉब्लेम्स होता ते माहीत नव्हतं। एक आणि एका ती गाडी जेव्हा सुरू झाली ना, आम्ही जरा रिलॅक्स झालो की चल आता सगळा प्रवास नीट होईल। आम्ही आपली थोडंसं 7 वाजले होते, बाहेर काळोख होता, काहीच दिसत नव्हतं। आम्ही आपल्या गप्पांमध्ये रंगलो होतो आणि गाडी आमची लेफ्ट साईडला टर्न झाली। टर्न झाल्यानंतर गाडीवरती ना काय इतके काहीतरी फेकलं जात होतं, काय पडत होतं, असे दगड पडत होते, काय पडत होतं काही कळत नव्हतं। लिटरली तो ड्रायव्हर आम्हाला म्हणाला सगळ्यांनी डोकं खाली करा आणि आपलं डोकं वाचवा। मग आम्ही आमचं डोकं लिटरली खाली केलं, काहीच बघितलं नाही। तितक्यात कोणीतरी तो क्लीनर होता, त्याने त्या गाडीमध्ये एक मोठं जाड ब्लँकेट होतं ते पूर्ण गाडीवरती म्हणजे जे आमच्या प्रवाशांवरती टाकलं होतं, त्यामुळे बाहेर काय चाललं हे कळत नव्हतं। ती गाडी इतक्या स्पीडने चाललेली, आम्ही थोड्या वेळाने तो दगडांचा आवाज बंद झाला पण वाटलं बापरे ही ज्या गाडी ज्या स्पीडने चालली ना त्या दगडफेकीतून वाचू, पण बाकी कोणत्या तरी म्हणजे ह्या प्रवासातून वाचणार की नाही त्याची भीती वाटत होती। पुढे असंच गेल्यानंतर टनेलच्या नंतर त्याने थोडी गाडी थांबवली। गाडी थांबवल्यानंतर आम्ही गाडीच्या बाहेर आल्यानंतर पाहिलं तर गाडीच्या पूर्ण काचा तुटल्या होत्या, गाडीच्या एका साईडचा कॉर्नर पूर्ण जळाला होता। तो म्हणाला की
त्यांनी जे दगड फेकले त्यांनी तेजाबची बॉटल पण फेकली. खर तर आम्ही खूप घाबरलो. आम्ही म्हटलं की नशीब आपण थोडक्यात बचावलं होतं. त्या गाडीचा ड्रायव्हर जो होता त्यालाही खूप लागलं होतं. त्याच्या नाकाला कानातून रक्त वाहत होतं. म्हणजे बाप्पाच्या कृपेने त्या इतक्या मोठ्या जीवघेण्या प्रसंगातून मी वाचलो. माझ्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावरती बापू माझ्या सोबतही मला जाणवत होत. कारण इतक्या ह्या प्रसंगातून वाचल्यानंतर सुद्धा जेव्हा मी पुढचा प्रवास सुरू केला तर गाडीच्या काचा तुटल्यामुळे इतकी थंडी होती. बाहेर पूर्ण हातपाय गारठले होते. स्टेशनला पोहोचलो तर ऑलरेडी ती ट्रेन तिथे खाली उभी होती. आणि कसं इतकं धावत जायचं. हातापायामध्ये त्राण राहिलं नव्हतं. जेवलो नव्हतो आम्ही. लिटरली काही जणांनी अशा हातातून बॅगा खाली टाकून दिल्या की चल आपल्याला हे होत नाही, आपल्याला ट्रेन पकडायची, बस आपल्याला आपल्या घरी जायचंय. त्या प्रवासातून सुखरूप घरी आले आणि शनिवारी मी माझ्या सेवेला सुद्धा रुजू झाले. म्हणजे थोडक्यात की इतक्या लांब असून सुद्धा बाप्पाचं माझ्यावरती पूर्ण लक्ष होतं की मी कुठे फिरते, काय करते. आणि बाप्पाने मला सुखरूपपणे त्यांच्या सेवेसाठी परत आणलं. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी.